नमस्कार, मी पूर्वा खालगावकर, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उरूस साधेपणाने परंतु उत्साहाने करण्यात आला साजरा। एसटीच्या संपाला 100 दिवस पूर्ण होऊनही संप मात्र जैसे थे। मृत्यू पावलेल्या 92 कर्मचाऱ्यांना मेणबत्त्या पेटवून रत्नागिरी येथे अर्पण करण्यात आली आदरांजली। सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे आणि आहेत पंप त्याला प्रेशर मिळत नसल्यामुळे वाहनधारकात नाराजी। आणि लांजा येथील चान शहा बुखारी जांभारी येथील मोती शहावली बाबांसह रत्नागिरी जिल्ह्यात 7 ठिकाणी वार्षिक उरूस भक्तिमय वातावरणात पडले पार। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। नमस्कार नमस्कार नमस्कार। आपल्या परिसरात म्हणजेच रत्नागिरीत नवीन बस स्टँड समोर अरिहंत मॉल मध्ये 24 तास मेडिकल सेवा देणारे वेलनेस फॉरएवर चे भव्य असे स्टोर चालू झाले आहे। आता औषध आणि जीवनावश्यक वस्तूंबरोबरच ब्युटी प्रोडक्ट्स, बेबी केअर, सिनियर सिटीजन यांना लागणाऱ्या वस्तू देखील पुरवण्यासाठी वेलनेस फॉरएवर दिवस रात्र तुमच्या सेवेत असणार। मोफत घरपोहोच सेवेसाठी संपर्क करा 86 57 94 99 17 किंवा 18 या क्रमांकावर। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आधारवड असलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे ऍस्ट्र आधार। याच ऍस्ट्र आधार हॉस्पिटल मध्ये सुरू झालाय कॅन्सर विभाग। कमी वेळेत अधिक अचूक आणि प्रभावी रेडिएशन थेरपी देणाऱ्या नेक्स्ट जनरेशन लिनेक हेल्सियन मशीन द्वारे इथं कॅन्सर रुग्णांवर प्रभावी उपचार होतात। त्यासाठी इथं आहे अनुभवी निष्णात डॉक्टर आणि तंत्रज्ञांची टीम, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणारे समुपदेशक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यानं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुविधा एकाच ठिकाणी। ऍस्ट्र आधार हॉस्पिटल मधील कॅन्सर विभाग सुरू झालाय कर्करोग मुक्त समाज निर्मितीसाठी, कॅन्सर ग्रस्तांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी। ऍस्ट्र आधार हॉस्पिटल, विल ट्रीट यू वेल। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में, बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातीस रत्नागिरी येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उरूस उत्साहाने साजरा करण्यात आला। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। बंद थी तो मैं बरदाने आंसू सिल दिए मैंने दर्दों को दिल में। बंद थी तो मैं बरदाने आंसू सिल दिए मैंने दर्दों को दिल में। जब तलक तू बना दे न बिगड़ी, दर्ज तेरे न जाए सवाली। भर दो झोली मेरी या
नबी जी भर दो झोली मेरी, सरकारे मदीना लौट कर मैं जाऊंगा खाली। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पीर बाबर शेख बाबांचा वार्षिक उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षांपासून ठराविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे। दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून लाखो भाविक हातीस येथे बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असतात। त्यामुळे हातीस येथील बाबांच्या मजारीवर भाविकांचा मेळा भरत असे। दरम्यान लांजा येथील चांदशहा बुखारी बाबांचा वार्षिक उरूस ठराविक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यात आला। तू क्या है दिल में मेरे बिन सुने गिन रहा है न तू धड़कने आह निकली है तो चांद तक जाएगी तेरे तारों से मेरी दुआ आएगी रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे असलेल्या पीर मोती शहावली बाबांचा वार्षिक उरूस साधेपणाने परंतु उत्साहाने साजरा करण्यात आला। Allah, 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 All
विलिनीकरणाच्या मागणीसाठी मागील 100 दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यू पावलेल्या 92 एसटी कर्मचाऱ्यांना मेणबत्त्या पेटवून रत्नागिरी येथे श्रद्धांजली अर्पण केली. सुभाष कांबळे, उज्ज्वला शेटे यांनी 100 दिवस संपाचे आणि दुखवटा याविषयीची माहिती केटीव्हीशी बोलताना दिली. उज्ज्वला मंगेश शेटे, मी रापर रत्नागिरी आगारामध्ये लिपिक टंकलेखक या पदावरती आहे. आज आम्ही लढा विलिनीकरणामध्ये आणि दुखवटामध्ये 100वा दिवस पूर्ण केलेला आहे आणि या कालावधीमध्ये आमच्या 92 बांधवांनी बांधव शहीद झालेले आहेत. त्यांनी ह्या विलिनीकरणाच्या लढ्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली वाहता यावी म्हणून आम्ही हा मेणबत्ती प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम आमच्या रत्नागिरी विभागातर्फे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी उपस्थित आहोत. नमस्कार, माझं नाव सुभाष धर्मा कांबळे, मी वाहतूक नियंत्रक म्हणून रत्नागिरी आगारामध्ये काम करतो. की आज रत्नागिरीमध्ये 8 नोव्हेंबरपासून हा दुखवटा आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी आहोत. आज एकूण आमचे 92 कर्मचारी शहीद झालेले आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आज या कामबंद म्हणजे दुखवट्याला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 92 कर्मचारी यांनी या बलिदान दिलेलं आहे. तर या बलिदानानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकूण 92 मेणबत्ती दीप प्रज्वलित करून या ठिकाणी आम्ही सर्व रत्नागिरी विभागाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत. पगारवाढ आणि इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप 100 दिवसानंतरही सुरूच असल्यानं एसटी महामंडळाचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे तर प्रवाशांनाही याचा फटका बसत असल्याचं समोर आलं आहे. परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी संप मागे घ्या, चर्चा करू असं वारंवार आवाहन केलं, परंतु आज तरी एसटी कर्मचारी मात्र विलगीकरणाशिवाय मागे हटणार नाही यावर ठाम असल्यानं रत्नागिरीसह जिल्ह्यातील एसटी डेपो ओस पडले आहेत आणि भविष्यात हे किती दिवस सुरू राहणार याबाबत नागरिक आणि प्रवासी वर्गात संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे. केंद्र शासनानं पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी उपाय म्हणून सर्वत्र सीएनजी गॅस सुरू करण्याचे निर्देश दिले, परंतु रत्नागिरी येथे अशोका सीएनजी पंपामध्ये प्रेशर मिळत नसल्यामुळे वाहनधारकात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. माझं नाव सुधीर अनंत वाडेकर, नाचणे रत्नागिरी. मी इथेच गॅस नेहमी भरायला येतो, पण त्यांची इथे अडचण अशी आहे की गॅसच प्रेशरनी जात नाही आणि जरा पुढे गेलो 5-6 किलोमीटर गेल्यावर पहिली काडी जाते. पुढे गेल्यानंतर पुढे जर मोठं भाडं जर मी घेतलं तर ह्या गॅसवर मी परत येईन की नाही ही भीती वाटते हो. मग तुम्ही गॅसचं प्रमाण वाढवा काय तरी, त्याच्यावर पर्याय करा ना. प्रेशर वाढलं पाहिजे, ह्यावर काहीतरी सोल्युशन काढा तुम्ही. लांजात पण नाही, लांजात नाही, निवळीत कुठे गेलं असंच प्रेशर नाही. रेल्वे स्टेशनला गॅसच नसतो असे नेहमीची शोकांकी आहे. तुम्ही इथल्या ऑफिसला भेटल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिली? त्याने आता ते म्हणतायत आमच्याकडे गॅस कमी येतो, गॅस कमी आल्यावर आम्ही तरी काय करणार, आमच्याकडे
दिवसेंदिवस गाड्या वाढतात, तुम्हीच वाढवा ना, घ्या तुम्हीच, वरूनच ऑर्डर वरची वरूनच येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गॅसच येत नाही आम्हाला, कमीच येतो आम्ही, आमचे ऑर्डर जास्त असते, आम्हाला गॅस कमी देतात ते, मग आम्ही काय करणार. पेट्रोल आणि डिझेलचं प्रमाण कमी करून भविष्यात सर्व गाड्या CNG वर चालवण्याची केंद्र शासनाने घोषणा केली आणि वाहनधारकांनी कार रिक्षा खरेदी करण्यास सुरुवात केली. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मात्र CNG पंप कमी असल्यानं कधी तुटवडा जाणवतो तर कधी प्रेशर मिळत नाही, यामुळे याचा सर्वात जास्त फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. नमस्कार सर, माझं नाव संतोष सावंत. हां, गेली मी 27 वर्ष रिक्षाधंदा करतो आहे. आत्ता जवळजवळ ह्या 3 वर्षामध्ये CNG म्हणून ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आम्ही पण नवीन गाडी घेतलेली आहे. आत्ता गाडीची किंमत 2,50,000 किंमत झालेली आहे. CNG मुळे हा प्रॉब्लेम यायला लागला आहे की शहराच्या बाहेरून येणारे रिक्षावाले हे कमीत कमीत तरी 40 किलोमीटरपासून रत्नागिरी शहरामध्ये इथे CNG भरायला येतात. तिकडनं गेल्यात की गेल्यानंतर त्यांना पाहिजे तेवढा प्रेशर मिळत नाही. 170-180 प्रेशर असल्यामुळे त्यांना प्रेशर मिळत नाही. त्यामुळे त्या भागात जाऊन परत गावखडीसारख्या भागात जाऊन जर परत धंदा करायचा म्हटलं तर त्यांना ते शक्य होत नाही. कारण का घेतलेल्या बँकेचे लोन हे त्यांना फेडायचे असतात आणि त्याच्यामध्ये धंदे नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जास्तीत जास्त प्रेशर देऊन चांगल्या प्रकारे आम्हाला गॅस द्यावा ही त्यांना विनंती आहे पंपावाल्यांना. रत्नागिरी जिल्ह्यात 4 ते 5 CNG पंप असून गाड्या मात्र जास्त असल्याने आजच्या घडीला वाहनधारकांना, विशेषतः रिक्षा व्यावसायिकांना कमी CNG पंपाचा फटका बसत असल्यानं जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीसह जिल्ह्यात CNG पंपांची संख्या वाढवावी असं बोललं जात आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उरुस साधेपणाने परंतु उत्साहाने करण्यात आला साजरा. एसटीच्या संपाला 100 दिवस पूर्ण होऊनही संप मात्र जैसे थे. मृत्यू पावलेल्या 92 कर्मचाऱ्यांना मेणबत्त्या पेटवून रत्नागिरी येथे अर्पण करण्यात आली आदरांजली. CNG गॅसच्या तुटवड्यामुळे आणि आहेत पंप त्याला प्रेशर मिळत नसल्यामुळे वाहनधारकात नाराजी. आणि लांजा येथील चान शहा बुखारी, जांभारी येथील मोती शहावली बाबांसह रत्नागिरी जिल्ह्यात 7 ठिकाणी वार्षिक उरुस भक्तिमय वातावरणात पडले पार. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.